अध्यक्ष महोदय आपण पाहिलात की सुरुवातीचा काळ जो याच महिन्यामध्ये चालू झाला होता त्या काळामध्ये सुरुवातीचा काळ जो होता सातत्याने राज्य सरकारच्या वतीने सुद्धा ही भूमिका मांडली जात होती की कोविडची परिस्थिती आहे आणि कोविडच्या या परिस्थितीमध्ये जनतेची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। WHO ने पण केंद्र सरकारला सूचित केलं होतं 31 डिसेंबरला मागच्या सूचित केलं होतं की देशाच्या सीमा सील केल्या पाहिजे, पण केंद्र सरकारने त्या पद्धतीची कारवाई केली नाही आणि म्हणून भारतामध्ये कोविड आला आणि त्याच्यामुळे देशातली जी काही परिस्थिती आज निर्माण झाली, एक वर्षामध्ये देशाची जी आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, ती बिघडण्याचं काम जे झाले असेल तर त्याची वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली गेली पाहिजे होती।